विधानसभा निवडणुकीची तारीख केंद्रीय निवडणूक आयोगाकडून येत्या 2 दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे राज्यात कदाचित शुक्रवारपासून आचारसंहिता लागू होऊ शकते, त्यामुळे राज्य मंत्रिमंडळानं मताभिमुख निर्णय घेण्याचा सपाटा लावलाय. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. अल्पसंख्याकांची मतं मिळवण्यासाठी संचालनालय स्थापन करणारा निर्णय घेण्यात आलाय, तसंच राज्यातल्या तलाठ्यांना आणि मंडल अधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी प्रवास भत्ता मिळणार आहे. 1,275 रुपये प्रतिमहिना याप्रमाणे कायमस्वरूपी प्रवास भत्ता द्यायला या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. वडार समाजाला दगडखाणीमध्ये 200 ब्रासपर्यंत स्वामित्व हक्क देण्यात आलाय, तसंच कैकाडी समाजाचा अनुसूचित जमातींमध्ये समावेश करण्याची मागणी केंद्राकडे करणार असल्याचं या बैठकीत ठरलंय. तर नागपूरमधल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटरला 114 कोटींचं अनुदान मंजूर करण्यात आलंय. जसं राज्यामध्ये कुंभार समाजाला 500 ब्रासपर्यंत मातीची कुंभार समाज वीट बनवण्यासाठी घेतो, तर 500 ब्रासपर्यंत खाजगी आणि शासकीय जमिनीतून जो माती कुंभार समाज घेऊन जातो त्याच्यावरचं स्वामित्व धन आपण माफ केलं. एका कुटुंबाला 200 ब्रासपर्यंत स्वामित्व धन जे आहे ते वडार समाजासाठी माफ करण्याचा निर्णय घेतला. कैकाडी समाज हा विदर्भामध्ये शेड्यूल कास्टमध्ये आहे, काही राज्यामध्ये हा समाज शेड्यूल ट्राईबमध्ये आहे, परंतु एकाच राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये विदर्भापुरता हा समाज शेड्यूल कास्टमध्ये आणि इकडे मात्र VJNT मध्ये होता, तर त्या संपूर्ण मागणीचा विचार करून संपूर्ण राज्यामध्ये कैकाडी समाज हा शेड्यूल कास्टमध्ये अनुसूचित जातीमध्ये त्याचा समावेश करावा अशा प्रकारची शिफारस केंद्र सरकारकडे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये.